भोंगे काढण्याबाबत राज्य सरकार भूमिका घेऊ शकत नाही असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलंय. तर भोंग्यांबाबत सरकारी धोरण ठरवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीनंतर ते बोलत होते. दरम्यान या बैठकीकडे सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली. मनसेध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, MIMचे इम्तियाज जलील आणि कम्युनिस्ट पक्षाचे अशोक ढवळे यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. मी आधी सांगितलं होतं की आम्ही काही गाईडलाईन काढू, तर आज बैठकीमध्ये जे GR निघालेले आहे त्या GRच्या आधारेच आपण आता सध्या निर्णय घेतो आहोत. मी याच्या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांशी पण बोलणार आहे आणि त्याच्यानंतर ठरवेन की आहेत त्या गाईडलाईन पुरेशा आहेत किंवा त्याच्यामध्ये नव्याने काढण्याची आवश्यकता आहे का किंवा काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का.